अनंत चतुर्थी निमित्त निघणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गासह ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या जुलूस मार्गावर पोलिसांचा रूटमार्च घेण्यात आला. गणपती विसर्जन व जुलूस निमित्ताने हा रूटमार्च करण्यात आला. भद्रकाली पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत रूटमार्च करण्यात आला. दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली. आज रोजी भद्रकाली हद्दीमध्ये रूटमार्च घेण्यात येत आहे. आगामी ईद ए मिलाद जुलूस तसेच गणेश विसर्जन मिरवणूक दोन्हीच्या अनुषंगाने दोन्ही मिरवणूक मार्ग कव्हर करण्यात येत आहे. रूट मार्च मध्ये एसआरपीएफ, आरसीटी तसेच 10 स्ट्रायकिंग फोर्स याच्याशिवाय सुमारे 300 अधिकारी अंमलदार रूट मार्च मध्ये हजर आहेत. सर्व मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आलेले असून सर्व मार्ग कव्हर करण्यात आलेला. या रूट मार्च वेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, सहाय्यक आयुक्त पद्मजा बडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गजेंद्र पाटील, सुरेश आव्हाड, संतोष नरोटे, अतुल डहाके, सचिन खैरनार, सुशील जुमडे, एसआरपी क्यूआरटी परिमंडल एक मधील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाचे शस्त्र जवान, स्थानिक पोलीस होमगार्ड व झोन वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.